बीड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासमोर एका तरुणाने चहाची टपरी टाकली आहे आणि या टपरीवरच त्याचा उदरनिर्वाह होतो. हा तरुण सध्या चर्चेत आहे ते त्याच्या टपरीच्या नावावरून. त्याच्या टपरीचं नाव देखील अनोखं आहे आणि त्यातच एक वेगळा ट्विस्ट आहे. चला तर मग पाहूयात नेमका काय आहे हा प्रकार या बातमीतून. तरुणांना रोजगार देणार असे आश्वासन मोदींनी दिले होते, मात्र बीड जिल्ह्यात एक वेगळंच वास्तव समोर आलंय. बीड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासमोर नितीन धुताडमल या तरुणाने चहाची टपरी टाकली आहे. या तरुणाने त्याच्या टपरीचं नाव पदवीधर टी स्टॉल असं ठेवलंय. अगदी आगळं वेगळं असलेलं हे नाव सध्या चर्चेचा विषय ठरतंय. नितीन धुताडमल हा एक उच्च शिक्षित तरुण आहे. या युवकाने समाजशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. PSI परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने थोडक्यात त्याचं पद हुकलं. दुसरीकडे कुठेही नोकरी मिळत नाही म्हणून हतबल होऊन त्याने बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासमोर चहाची एक टपरी टाकली. यावरच त्याचा सध्या उदरनिर्वाह भागतो. आज पदवीधर टी स्टॉलला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली. त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. नितीनच्या हाताला चव आहे, पण त्याच्याशी बोलताना मुंडेंना जाणवलं की त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामाग एक खंत दडली आहे. 2014 निवडणुकीतलं मोदींचं मला एक भाषण आठवत. ज्या भाषणात मोदी म्हणले होते, या देशाच्या सर्व नवयुवकांना त्यांनी आव्हान केलं होतं की मला तुम्ही या देशाचं प्रधान सेवक करा, मी वर्षाला 2 कोटी रोजगाराचा निर्माण करतो. आता आपल्याला दिसत आहे मागे एक पदवीधर ज्याचं नाव नितीन आहे, तो MPSC PSIच्या परीक्षात काही मार्क गेल्यामुळं नापास झाला. दुसरीकडं कुठेही त्याला नोकरी मिळत नाही म्हणून बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या समोर त्यांनी चहाच्या टपरी टाकली आहे आणि त्याच्यावर सर्व त्याचा उदरनिर्वाह होतो आहे. ही वेळ या फसव्या राज्याने, केंद्र सरकारने आणि त्याचे प्रमुख नरेंद्र मोदींमुळं या देशातल्या तमाम बेरोजगार तरुणांवर आली आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे हे पदवीधर टी स्टॉल जे आपण पाहतोय ते आहे. म्हणजे भयावह परिस्थिती आहे बेरोजगारांची या देशात. आणि आता हेच बेरोजगार, ज्या बेरोजगारांनी मोदींना 2014 डोक्यावर घेतलं, तेच बेरोजगार या मोदींना पायाखाली मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. चहा बनवून विकण्यासाठीच मी शिकलो का हा प्रश्न त्याला भेडसावत आहे. नितीननं या टपरीचं नावही पदवीधर ठेवून युवकांना रोजगाराची खोटी आश्वासनं देणाऱ्या मोदी सरकारला एक चपराकच दिली आहे. अशा हजारो पदवीधर युवकांना हतबल होण्याची वेळ या भाजप सरकारमुळे आलीये. आगामी निवडणुकांमध्ये हेच बेरोजगार तरुण भाजपाला धूळ चारतील हे निश्चित. हा आगळा वेगळा टी स्टॉल सध्या फक्त बीड मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतोय. आले होते काय म्हणाले, चहा कसा दिला होता, किती पैसे होते, काय सांगते? साहेबांनी सांगितलं चहाची चव चांगली होती आणि त्यांनी पण एक खंत व्यक्त केली जी माझ्या मनात आहे ती पण त्यांनी तीच खंत. ज्यावेळेस नवीन सरकार आलं, सरकारने अगोदर त्यांनी घोषणा दिल्या होत्या की 2 कोटी नोकरी देऊन नोकरी देऊ म्हणून. आम्हाला नोकरी तर काय भेटली नाही, पण चहा विकण्याची वेळ आली. धनंजय मुंडे आले आणि चहा घेतला, काय वाटतंय? बरं वाटतं, तर आनंद झाला थोडासा की कोणतरी आलं आपल्या म्हणजे आपल्याकडे कोणीतरी लक्ष आहे आपलं तरी नेतृत्वाचं.